नमस्कार, मी सुनील दत्त कुलकर्णी। आजच्या या व्हिडिओमध्ये देवगडचे सुप्रसिद्ध कवी प्रमोद जोशी यांची एक कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे। व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रमोद जोशी यांच्या अनेक कविता आपण एकमेकांना फॉरवर्ड केलेल्या आहेत, एकमेकांच्या सोबत शेअर केलेल्या आहेत। सुरुवातीला चित्र आणि शब्दातून प्रमोद जोशी यांचा परिचय करून घेऊया आणि नंतर मी प्रमोद जोशी यांची ही कविता आपल्यासमोर सादर करणार। COVID-19 संकट काळामध्ये मी अनेक ऑनलाईन कार्यशाळांमध्ये सहभागी झालेलो होतो। एवढ्या सगळ्या कार्यशाळा अटेंड केल्यानंतर माझ्याजवळच्या अनेक मित्रांनी मला विचारलं होतं की कार्यशाळा नेमकी काय करते। या प्रश्नाचं उत्तर मला विघ्नेश जोशी सरांच्या निवेदन कार्यशाळेमध्ये प्रमोद जोशी यांच्या कवितेतून मिळालं। तीच ही कविता कार्यशाळा काय करते। कार्यशाळा काय करते, कोपरे करते साफ, पाणी असतं आग असते त्याचीच करते वाफ। कार्यशाळा चालणाऱ्याच्या हातात देते हात, पान असतं सुपारी असते त्यात घालते कात। पणती तेल वात असते शिकवते ती तेवायला, पणती तेल वात असते शिकवते ती तेवायला, भरवताना शिकवते ती आपलं आपण जेवायला। चौकामध्ये संभ्रम येतो तुमचा सांगते रस्ता, चालावं तर लागणारच दूर करते खस्ता। तुम्ही असता आरसा असतो कार्यशाळा नटवते, काच कुठली कापूस कुठला अभ्यासानं पटवते। कार्यशाळा आटोपल्यावर कच्चा आंबा पिकतो, किंमत कशी वाढवायची हे विवेकानं शिकतो। काय हवं टाळायला हे कार्यशाळा शिकवते, शर्यतीतला तुमचा भाग धीर देऊन टिकवते। साक्षर असताच कार्यशाळा अक्षर करते सुंदर, भरकटलेल्या जहाजाला देते स्थिर बंदर। कलावंत मोबाईल तर कार्यशाळा असते चार्जर, अधिक सुंदर करणारी ती कलेसाठी ब्युटी पार्लर। कार्यशाळाच दाखवते स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग, वाट असते अरुंद तीच करते महामार्ग, वाट असते अरुंद तीच करते महामार्ग।